अनेक भटक्या कुत्र्यांना कॅनाईन डिस्टेम्पर आजाराची लागण झाली आहे, त्यामुळे गेल्या महिनाभरात 13 श्वानांचा मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यांना चिकन मटणचं वेस्टेज खायला देऊन त्यांना हिंस्र बनवू नये असं प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांनी सांगितलं. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. टेमलाईवाडीतील एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला, त्यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. अनेक भटक्या कुत्र्यांना सध्या कॅनाईन डिस्टेम्पर नावाच्या आजारानं ग्रासलंय. या आजारामुळे गेल्या महिनाभरात 13 कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांनी दिली. ज्या कुत्र्यांचं लसीकरण झालंय ती कुत्री या आजारातून बरी होऊ शकतात, मात्र हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही असंही नामजोशी यांनी सांगितलं. भटक्या कुत्र्यांना अनेक जण भूतदया म्हणून चिकन मटणचं वेस्टेज खायला देतात, पण ज्यावेळी चिकन मटणची दुकानं बंद असतात त्यावेळी त्यांना खायला काही मिळत नाही, त्यामुळे ही कुत्री हिंस्र बनतात. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी मोकाट कुत्र्यांना भात, भाकरी, चपाती यासारखं घरगुती अन्न द्यावं असं आवाहन धनंजय नामजोशी यांनी केलंय. खायला घालणं हे काय वावगं नाही आहे. जे पिटिशन केलेलं होतं ते बेंगलोरमध्ये आणि मुंबई अशा ठिकाणी केलेलं होतं कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर, पण कोल्हापूरमध्ये आपण विचार केला तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये संपूर्ण कोंडाळे काढून टाकलेले आहेत. भटक्या कुत्र्यांनी खायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच काही प्राणीप्रेमी जर खायला घालत असतील तर त्यामध्ये काही वावगं नाही आहे. आपण त्यांना चपाती, भात, बिस्किटं हे खायला घालू शकता. आमची विनंती आहे की चिकन मटन वेस्टेज त्यांना खायला घालण्याची सवय लावू नका. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलं आणि नागरिकांवर हल्ले होण्याचं प्रमाणही वाढलंय. टेमलाईवाडीतील एका महिलेवर भटक्या कुत्र्यांना हल्ला करून तिच्या तोंडाचे अक्षरशः लचके तोडलेत. महिलेवर हल्ला करणाऱ्या कुत्र्यानं अन्य 2 ते 3 व्यक्तींवर सुद्धा हल्ला केला. कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून श्वान दंशाचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी केली आहे.